आज आपण वैजिक राशींचा भागाकार ज्यामध्ये आपण बहुपदीला एकपदीने भागण्यास शिकू असे माना की आपल्याला या बहुपदीला एकपदी चार एक्स वर्गने भागायचे आहे म्हणून सर्वप्रथम आपण अंश भागिले छेदाच्या रूपात दर्शवू आता आपण अंशाच्या प्रत्येक पदाचे अवयव पाडूयात म्हणजे फॅक्टरायझेशन करूयात येथे वीस एक्स वर्ग वाय वर्गचे अवयव अशा प्रकारे बारा एक्स वर्ग चे अवयव अशा प्रकारे आणि एक्स घन चे अवयव अशा प्रकारे पाडले जाऊ शकतात अशा प्रकारे आपण छेदाचे देखील अवयव पाडू शकतो येथे चार एक्स वर्ग अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते आता आपल्याला अंशाच्या प्रत्येक पदामधून छेदाच्या बरोबर मूल्य असलेल्या संख्या सामायिक घ्याव्या लागतील जेणेकरून आपण रद्द करण्याच्या पद्धतीने त्याला छेदासोबत रद्द करू शकू अशा प्रकारे येथे आपण अंशाच्या प्रत्येक पदातून दोन गुणिले दोन गुणिले एक्स गुणिले एक्स सामायिक घेऊ यामुळे पहिल्या पदामध्ये पाच गुणिले वाय गुणिले वाय तर दुसऱ्या पदामध्ये तीन वाय शिल्लक राहील तुम्ही सांगू शकाल का की तिसऱ्या पदामधून दोन गुणिले दोन गुणिले एक्स गुणिले एक्स कशाप्रकारे सामायिक घेता येईल विचार करा आम्ही सांगतो आपण तिसरे पद व्यवस्थित करून अशा प्रकारे लिहू शकतो जेथे दोन गुणिले दोन गुणिले एक छेद दोन गुणिले दोन म्हणजे चार गुणिले एक छेद चार चे मूल्य एक आहे अशा प्रकारे येथे राशींच्या मूल्यात कोणताही बदल होत नाहीये आता आपण तिसऱ्या पदामधून दोन गुणिले दोन गुणिले एक्स गुणिले एक्स सामायिक घेऊ शकतो सामायिक घेतल्यानंतर तिसऱ्या पदामध्ये एक छेद चार एक्स शिल्लक राहतील आता आपण अंशाच्या आणि छेदाच्या सामायिक अवयवांना दोन गुणिले दोन गुणिले एक्स गुणिले एक्सला रद्द करू शकू यामुळे आपल्याला भागाकाराचे उत्तर मिळेल पाच वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक एक छेद चार एक्स चला अशाच आणखी एका मनोरंजक पद्धतीने हे सोडवू आपण या भागाकाराचे उत्तर शोधण्यासाठी बहुपदीच्या प्रत्येक पदाला एक पदीने भाग देऊ शकतो आणि मग रद्द करण्याच्या पद्धतीनुसार म्हणजेच कमी करून प्रत्येक पदाचा भागाकार वेगवेगळा मिळवू शकतो जसे येथे आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो वीस एक्स वर्ग वाय वर्ग भागिले चार एक्स वर्गमध्ये मध्ये ला चार ने भागून उत्तर मिळते पाच अशा प्रकारे अंश आणि छेद दोन्हीमधून एक्स वर्ग रद्द करू शकतो अशा प्रकारे पहिल्या पदात पाच वाय वर्ग उत्तर मिळेल आता तुम्ही सांगू शकाल आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या पदातून काय मिळेल विचार करा अगदी बरोबर दुसऱ्या पदात बाराला चार ने भागून उत्तर मिळते तीन तर आपण अंश आणि छेद दोन्हीच्या एक्स वर्गला रद्द करू शकतो म्हणजे दुसऱ्या पदाचे उत्तर येईल तीन वाय अशा प्रकारे तिसऱ्या पदाचे उत्तर येईल एक छेद चार एक्स अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल पाच वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक एक छेद चार एक्स आता तुम्ही स्वतः कंसात एमचा चौथा घात अधिक चार एम वर्ग वजा सोळा एम घन भागिले दोन एमचे उत्तर काढा आता तुम्ही कोणत्याही बहुपदीला एकपदीने नक्कीच भागू शकाल तर आज आपण शिकलो बैजिक राशींचा भागाकार ज्यामध्ये आपण बहुपदीला एकपदीने भागण्यास शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागण्यास शिकू